हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो हो। आहे वेलकम दहावीमध्ये आपण पुन्हा एकदा सगळे भेटतो आहोत विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीचे निम्मे दिवस संपलेले आहेत आणि अजूनही आपल्या हातामध्ये जवळजवळ सत्तर दिवस आपल्या हातामध्ये आहेत तर या सत्तर दिवसामध्ये आपल्याला दहावीचा अभ्यास असा करायचा आहे की दहावीच्या परीक्षेत आपण जेवढे ठरवू तेवढे मार्क आपण निश्चित मिळवू शकतो हे करत असताना अभ्यास कसा करायचा अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यायची अभ्यास करताना आपलं मन एकाग्र कसं करायचं आणि आपण जे वाचाल ते आपल्या लक्षात कसं राहील याविषयीचं मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे मी आपल्याला खात्री देतो की आपण जर अशा पद्धतीने अभ्यास केला नियमितपणे अभ्यास केला तर तुमच्यापैकी प्रत्येकाला तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनाशी आपल्याला दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये किती मार्क मिळवायचे आहे हे एकदा मनाशी पक्क ठरवा त्याचा निश्चय करा कारण जोपर्यंत आपण आपलं ध्येय आपण आपलं टार्गेट ठरवत नाही तोपर्यंत आपल्याला काय अचीव करायचं आहे काय मिळवायचं आहे हे आपल्या काही लक्षात येत नाही त्यामुळे आपल्याला काय मिळवायचं आहे आपल्याला किती मार्क मिळवायचे आहे हे प्रत्येकाने आपल्या मनाशी निश्चित करा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी संकल्प केला की मला दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळवायचे तर हे चौऱ्याण्णव टक्के मार्क तुम्हाला कशासाठी मिळवायचं आहे याचंही उत्तर तुम्ही तुमच्या मनाशी पहिल्यांदा ठरवून ठेवा म्हणजे तुम्हाला फक्त चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी हे मार्क मिळवायचे आहे की काही विद्यार्थी अशा असतात की त्यांची परिस्थिती अतिशय खराब असते आणि त्यांना त्या परिस्थितीतून निघायचं असतं तर त्या दृष्टीने सुद्धा दहावीची परीक्षा ही अतिशय महत्त्वाचा रोल किंवा महत्त्वाची भूमिका बजावते कारण दहावीच्या या परीक्षेनंतर आपल्याला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि ह्या संधी जर उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला दहावीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणे आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा मनाशी पक्का संकल्प केला की दहावीच्या परीक्षेमध्ये किती, 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 किती मार्क मिळवायचे आहेत तर त्यानंतर आपल्याला प्रत्येक विषयात देखील किती मार्क मिळवायचे आहेत हे संकल्प करायचा असतो म्हणजे समजा मराठीमध्ये तुम्हाला नव्वद मार्क पाहिजे किंवा ऐंशी पंच्याऐंशी मार्क पाहिजे इंग्रजीत नव्वद पाहिजे संस्कृतमध्ये किंवा हिंदीमध्ये किती मार्क पाहिजे विज्ञानात किती मार्क पाहिजेत गणितात किती मार्क पाहिजे या प्रत्येक विषयाचे मार्क तुम्ही ठरवून त्या पद्धतीचं जे एक मार्कशीट आहे ते तुम्ही तयार करायचं एक असं मार्कशीट तयार करा एस एस सीचं की दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये मा मार्च दोन हजार एकवीसच्या वार्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयात किती मार्क अपेक्षित आहे त्याचं मार्कशीट तुम्ही तयार करायचं आणि हे मार्कशीट जे आहे हे सतत तुमच्या डोळ्यासमोर राहील असं ठेवायचं जाताना येताना सकाळी उठ उठल्याबरोबर रात्री झोपताना प्रत्येक वेळी हे मार्क प्रत्येक विषय आणि प्रत्येक विषयाचे इतके मार्क आपल्याला मिळालेले आहेत असं ज्यावेळेस तुम्ही एक स्वप्न पाहाल एक व्हिज्युअलायझेशन ज्याला म्हणतात ते कराल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पक्क होईल की आपल्याला प्रत्येक विषयाला किती मार्क मिळवायचे आहेत एकूण मार्क किती मिळवायचे आहेत आणि मग त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे किती करायचा आहे किती वेळ करावा लागेल याचं एक तंत्र एक गणित आपल्या मनाशी पक्कं करावं लागणार आहे आणि आपल्या हातात जेवढे दिवस आहे या दिवसांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा अभ्यास करत असताना दहावीसाठी हा जो तुम्ही वाढवा अभ्यास करता आहे हा अभ्यास करताना तुम्हाला इतरही तुमच्या शाळेमध्ये जे शिकवलं जाते क्लासमध्ये शिकवलं जाते त्या ठिकाणी जो अभ्यास केला जातो तो सगळा करा जा तर करायचाच आहे त्याच्या व्यतिरिक्त हा अभ्यास दररोज साधारण तुम्ही घड्याळ्याचे दोन किंवा अडीच तास जर अभ्यास केला तर तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये जेवढे ठरवाल तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील मात्र हे करताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मार्क किती मिळवायचे हे सगळं आपल्याच हातात असतं आपण जेवढे ठरवू तेवढे मार्क मिळतात आणि हे जो जोपर्यंत आपल्याला समजत नाही जोपर्यंत आपल्याला लक्षात जो येत नाही तोपर्यंत आपण काही ठरवत नाही निश्चय करत नाही आणि ब्लाइंडली फक्त अभ्यास करत राहतो तर तसं न करता आपल्याला किती मार्क मिळवायचे आहे हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे हे जर तुम्ही एकदा ठरवलं की त्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू होईल आणि त्या पद्धतीने कसा अभ्यास करायचा याचे अनेक व्हिडिओ विजय गोळेसर या यूट्यूबवर टाकलेले आहेत आपण ते पाहू शकतात आणि जर या संदर्भामध्ये आपल्याला काही अडचण असेल तर त्यासाठी मी माझा नंबर देखील देत देत आहे नाईन फोर टू टू सेवन सिक्स फाईव्ह टू टू सेवन या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता प्रत्येकाला अभ्यास करताना ज्या काही अडचणी येतील किंवा अभ्यास कसा करावा जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवावे याचं मार्गदर्शन या ठिकाणी आप आपल्याला मोफत करण्यात येईल आपल्याला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच